सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दिवसेंदिवस कांद्याची आवक वाढू लागली आहे. मंगळवारी बाजार समितीमध्ये 900 अधिक कांद्याच्या गाड्या दाखल झाल्यात. आवक वाढल्याने कांद्याला प्रति क्विंटल सरासरी भाव 1400 रुपयेपर्यंतच मिळाला. दरम्यान मागील काही 6 दिवसात सोलापूर बाजार समितीमध्ये तब्बल 4,60,000 क्विंटल कांदा आला, पण शेतकऱ्यांना समानधारक भाव मिळालाच नाही. यंदा देशांतर्गत बाजारपेठेत पुरेशा प्रमाणात कांदा उपलब्ध राहणार नाही आणि त्यामुळे कांद्याचे दर वाढतील म्हणून केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतला. मात्र बाजार समितीमधील वस्तुस्थिती खूपच वेगळी असून दररोज लाखो क्विंटल कांद्याची आवक होत आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये 30 डिसेंबर पासून तब्बल 4,593 गाड्या 9,19,819 पिशव्या कांद्याची आवक झाली. त्यातून 69 कोटीची उलाढाल झाली, पण शेतकऱ्यांच्या पदरात निम्मी देखील रक्कम पडली नाही. तसेच ग्रामदेव श्री सिद्धेश्वर महाराज गड्डा यात्रा आल्याने सोलापुरात 4 दिवस कांदा लिलाव बंद राहणार आहे. 11 ते 15 जानेवारी पर्यंत कांदा लिलाव बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आल्याने वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली.